नमस्कार, जय शिवराय। मी प्राध्यापक मनोहर इनामे राजनगावकुली। मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी आलेलो आहे की आम्ही दरवर्षी शिवजयंती निमित्त त्या ठिकाणी एक विशिष्ट परीक्षेचे आयोजन करत असतो आणि ती परीक्षा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र अभ्यास परीक्षा। या परीक्षेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे। तर आम्ही परीक्षा कशा पद्धतीने आयोजन करतो, तर आम्ही त्या ठिकाणी मागच्या 4-5 वर्षापासून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र अभ्यास परीक्षा म्हणून परीक्षा आयोजित करतो। या ठिकाणी आम्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न प्रकारानुसार घेत असतो, ज्यामध्ये आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी 100 प्रश्न आणि 100 गुण अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका घेत असतो। पण ह्या वर्षी थोडस त्या ठिकाणी स्ट्रक्चर मध्ये बदल करून आम्ही 50 प्रश्न आणि 100 गुण अशी परीक्षा आयोजित करणार आहोत। आता ही परीक्षा कोण देऊ शकतो, तर आम्ही या परीक्षेसाठी 4 गट केलेले आहेत। 4 गट, तर पहिला गट इयत्ता 4 ते 7, दुसरा गट इयत्ता 8 ते 10, तिसरा गट 11 वी पासून पुढे सर्व ज्यांची इच्छा आहे ते त्या ठिकाणी तिसऱ्या गटासाठी परीक्षा देऊ शकतात। त्यानंतर जो चौथा गट आहे, तर चौथा गट म्हणजे हा गट कचाच एक स्वरूप आहे, परंतु चौथा गट म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, तर तो म्हणजे स्पेशल गृहिणी गट। म्हणजे त्या ठिकाणी गृहिणींच्या आम्ही स्पेशल त्या ठिकाणी 7 बक्षीस वेगळे काढणार, बाकी गट क ची प्रश्न पत्रिका त्यांना पण असेल। आता मग आता 4 ते 7 साठी, तर इयत्ता 4 ते 7 असो किंवा 8 ते 10 असो किंवा 11 वी पासून पुढे असो, 7 रोख रकमेचे बक्षीस सुरुवातीला आम्ही देणार आहे सगळ्यांना। त्या ठिकाणी प्रथम बक्षीस 3333, द्वितीय बक्षीस 2500 रुपये, तृतीय बक्षीस 1700 रुपये, चतुर्थ बक्षीस 1500 रुपये, पाचवे बक्षीस 1100 रुपये, सहावे बक्षीस 777 रुपये, सातवे बक्षीस 555 रुपये असे रोख रक्कम आम्ही गट अ याचा 4 ते 7, गट ब याचा 8 ते 10, गट क याचा 11 वी पासून पुढे त्यांना देणार आहे। आणि गृहिणीसाठी पहिलं बक्षीस 2100 असेल, दुसरं 1100, तिसरं बक्षीस त्या ठिकाणी 555, चतुर्थ त्या ठिकाणी 501, पाचवं 501, सहावं 501, असे 501 असे 7 बक्षीस त्यांना देणार आहे। या व्यतिरिक्त सगळ्या गटासाठी म्हणजे गृहिणी गट हा गट क मध्येच मोडतो असेल तुम्ही समजा, सगळ्या गटासाठी आम्ही पहिले प्रथम येणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना आमच्या वतीनं स्पेशल आकर्षक भेटवस्तू शाळकरी मुलांसाठी शालेय भेटवस्तू देणार। तर मोठ्या गटासाठी आम्ही नियोजनबद्ध विशिष्ट वस्तू त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रथम येणाऱ्या 50 जणांना आम्ही देणार आहे। तर हेतू एकच आहे सांगण्याचा की जास्तीत जास्त जणांनी या पद्धतीच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह परीक्षा द्यावी। आणि या परीक्षेसाठी आम्ही एकूण 4 सेंटर केलेले, 4 सेंटर मध्ये नंबर 1 रांजणगावपुरी, नंबर 2 त्या ठिकाणी बिडकी, नंबर 3 शेट्टा, नंबर 4 चितेगाव। तर रांजणगावपुरी आणि शेट्टा या दोन्ही सेंटरचं परीक्षा एका दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी होणार, तर त्या ठिकाणी बिडकी आणि चितेगाव 18 फेब्रुवारीला परीक्षा होणार। या परीक्षेचा निकाल हा 27 फेब्रुवारीला लागेल। आणि मग आता बऱ्याच जणांना असा एक प्रश्न पडला असेल खास करून की परीक्षा 4 ठिकाणी होणार, मग त्या ठिकाणी 4 ठिकाणचं वेळ पण बदलू नये, तारीख पण बदलू नये, मग त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटणार तर नाही ना, इकडे प्रश्न तिकडे, असं म्हणजे नेमकं काय होणार त्यासाठी त्या ठिकाणी। तर सरळ सरळ सोपं आहे की सगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी जे सेंटर असले प्रश्नपत्रिका सगळ्या ठिकाणी वेगवेगळी असणार, त्यामुळे प्रश्नपत्रिका प्रश्न इकडे तिकडे जायचा काही प्रश्न पण येत नाही, एकदम 100% पारदर्शकता या परीक्षेमध्ये राहील। आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिवचरित्र खरं वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्क मिळेल, बक्षीसही मिळेल, ठीक आहे। तर माझं सगळ्याला तुम्हाला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी परीक्षेसाठी आपण सगळ्यांनी नाव नोंदणी करावी। नाव नोंदणीची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी आहे। हा, आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी जास्त माहिती न सांगता पॉम्प्लेट सगळ्यांना मिळालेलं आहे, पॉम्प्लेट डिटेल वाचा। त्या पॉम्प्लेट वरती काही एक अडचण असेल तर त्या पॉम्प्लेट वर खाली नंबर दिलेले आहे, तर त्या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, तुम्हाला डिटेल माहिती येईल। तर नाव नोंदणीसाठी तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल नाव नोंदणी कुठे करायची, तर नाव नोंदणी आम्हाला तुम्ही संपर्क करून त्या ठिकाणी करू शकता। काही जण त्या ठिकाणी आमच्यापर्यंत येऊ शकत नाही, तर ते फोन पे गुगल पे करून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता, ऑनलाईन नाव नोंदणी करू शकता। बिडकीनसाठी ज्यांना तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर डिझायर अकॅडमी बिडकीन या ठिकाणी तुम्ही नाव नोंदणी करू शकता। बिडकीन मध्ये परीक्षा कुठे होणार, तर बिडकीन मध्ये जो गट अ आणि ब गट आहे, तर ती परीक्षा त्या ठिकाणी स्वागत
पंचवटी क्लास या ठिकाणी होणार तर गट क आणि गृहिणी त्या ठिकाणी डिझायर अकॅडमी येथे होणार राजनगाव गृह येथे परीक्षा कुठे होणार तर राजनगाव गृह येथे छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेमध्ये परीक्षा होणार त्यानंतर शेट्टा या ठिकाणचं नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल परंतु शेट्टा आणि चितेगाव या दोन्ही गावात परीक्षा होणार एक्झॅक्ट ठिकाण तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच कळवण्यात येईल तर तुम्ही जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हा काही जरी गरज पडली तर त्या ठिकाणी तुम्ही आमचे नंबर दिले ते नंबर तुम्हाला आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि जास्तीत जास्त जणांनी छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र अभ्यास परीक्षेसाठी बसा काही शंका असेल संपर्क करा तुमच्या शंकेचं आम्ही समाधान करू जय शिवाय।